पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अटल सेतूचं सगळ्यात मोठा जो सागरी सेतू आहे 21.8 किलोमीटर इतकं ते त्याचं प्रचंड मोठं अंतर आहे आणि त्याच्यातला 16.5 किलोमीटर इतका भाग समुद्रातला आहे ते लोकार्पण केलं आणि नेमकी त्यावेळेसची चर्चा काय चालू होती का राम मंदिरामध्ये त्यांनी जी काही साफसफाई केली पूजा केली आणि त्याच्यावरती लगेच उद्धव ठाकरेंनी आम्ही 22 तारखेला त्या ठिकाणी राष्ट्रपतीला कसं बोलवणार आहोत आणि त्या ठिकाणी पूजा कशी करणार आहोत प्रतिक्रियावादी सगळं किंवा संजय राऊत ज्या पद्धतीनं बडबड करतायत किंवा अजून गमतीची गोष्ट म्हणजे नेमकं ह्या काळात चर्चा कुठली चालू आहे की अयोध्येच्या त्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी कुणाला आमंत्रण दिलं कुणाला आमंत्रण आधी जर थैट केलं आमंत्रण आलं नाही म्हणून मग जेव्हा आमंत्रण आलं तेव्हा यांना जायचं नाही काँग्रेसवाल्यांनी तर सरळ नकार देऊन टाकला त्यांच्याच कार्यकर्त्यांमध्ये असंतोष उफाळून आल्याच्या नंतर काँग्रेसवाल्यांनी यू टर्न घेतला आणि सांगितलं की अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे सोनिया आणि राहुल यांना वैयक्तिक आलेलं आमंत्रण आहे काँग्रेस पक्षाला कुठं आलेलं आमंत्रण आहे काँग्रेसचे कार्यकर्ते स्वतंत्र आहेत त्यांचे ते मंदिरात जाऊ शकतात खरं तर जी एक गुगली टाकली आम्ही म्हणतो मोदींनी वारंवार हे मोदी करतात आणि विरोधक त्या जाळ्यामध्ये फसतात म्हणजे ही सगळी चर्चा कुठं झाली आता नाशिकचं काराम मंदिर असो किंवा आता तिकडचं अयोध्येचं मंदिर असो तिकडं चर्चा गेली आणि प्रत्यक्षामध्ये मोदींनी त्यांचे जे सगळे मतदार आहेत मी त्यांचे मतदार असा शब्द वापरतो विरोधक करणारे आधीपासून विरोधच करतायत त्याच्याबद्दल बोलण्यात काही मतलबच नाही त्यांचे जे कोणी मतदार आहेत त्यांना स्पष्टपणे संदेश काय दिला की हे चर्चा काही करत बसो स्वतः मोदींनी तोंडानी अयोध्येच्या संदर्भात काहीच वक्तव्य केलेलं नाही कुणाला निमंत्रण दिलं काय काही चर्चा केलेली नाही त्या ट्रस्टनी ते निमंत्रण दिलेले आहे प्लीज स्वतःची कृती 21.22 किलोमीटरचा लांबीचा हा प्रचंड मोठा सागरी सेतू त्याचं उद्घाटन करून लोकार्पण करून याच दिवशी 30,000 कोटीच्या जवळपासचे पायाभूत बाकीचे विकासाचे प्रकल्प जाहीर केले ती गोष्ट वेगळी पण प्रत्यक्षामध्ये एक सागरी तो अटल सेतू प्रत्यक्ष सुरू झाला ऍक्टिव्हेट झाला वापरामध्ये आला सर्वसामान्य जनतेला हा संदेश आता कालपासून संध्याकाळपासून त्याची वापराची सुरुवात झाली मग याच्याकडे तुमचं लक्षच नाही कात्रजचा घाट दाखवणे म्हणतात तसं सगळी चर्चा ही त्या धार्मिक पातळीवरती चालली आहे धर्माचा वापर कसा करायला राम काय तुमचाच का राम आमचाच पण आहे शंकराचार्यांनी हो म्हणलं की शंकराचार्यांनी नाही म्हणलं सगळी चर्चा सगळे विरोधक त्या जाळ्यामध्ये अडकलेले आणि महाराष्ट्रामध्ये हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची जी शिवसेना आहे उभाटा शिवसेना त्याच्यावर त्यांना प्रश्न विचारला म्हणलं की उभाटा काय मी खरं तो उभा टाकलेलो आहे असे अजूनही शाब्दिक पांचटपणा करण्यामध्ये उद्धव ठाकरे अडकलेले आहेत या उद्धव ठाकरेच्या पायाखालची अख्खी जमीन खऱ्या अर्थाने जमीन कारण की ते मुंबईची आहेत म्हणून हा एवढा मोठा सेतू तो लोकार्पण करून मोदींनी त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसनी यांनी काढून घेतली ह्यांना कळतच नाहीये ते इकडे इंडिया आघाडीमध्ये कोण काय जागा वाटप काय प्रत्यक्ष बैठक होणार ती बैठकही आता होणार नाही ऑनलाईन बैठक होणार आहे कोणी कोणाला किती जागा द्यायची ह्या चर्चा चालू असताना तिकडे मोदींनी एका ह्याच्यामध्ये दोन काय एका दगडात दोन पक्षी मारले एकतर प्रत्यक्ष सर्वसामान्य लोकांच्यासाठी म्हणून हा सेतू खुला केला उद्घाटन त्याचं केल्याच्या नंतर वापरात आला लोकांना काय संदेश द्यायचा त्याचा गेला मुख्यतः मुंबईच्या लोकांना गेला उद्या जर मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणूक घ्यायच्या मध्ये हे किती मोठं गेम चेंजर ठरू शकेल आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जो संदेश दिला इकडे हे चर्चा करत बसले वास्तविक पाहता जे सध्याचे सत्ताधारी आहेत भारतीय जनता पक्ष त्याला कुठल्याही दुसऱ्या पक्षाच्या पाठिंब्याची गरज नाही इतकं स्पष्ट बहुमत स्वतःच्या जीवावर आहे तरीही त्यांनी NDA नावाची आघाडी कायम ठेवलेली आहे आणि त्या आघाडीतले दोन घटक पक्ष म्हणून आत्ता महाराष्ट्रामध्ये आलेला असताना आपल्या डाव्या उजव्या बाजूला एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना देवेंद्र फडणवीसच्या बरोबर सन्मानानं आपल्या बाजूला उभं केलं आणि ती प्रतिमा लोकांच्या समोर किंवा फोटोग्राफर बातम्यांमध्ये जाईल अशी काळजी घेतली याचे ह्यांना पत्ताच नाही इकडे आता याच दिवशी 14 तारखेला राहुल गांधींची ती यात्रा सुरू होतीये मणिपूरमधून आणि मणिपूर त्या यात्रेमध्ये एकाही इंडिया आघाडीतल्या बाकीच्या पक्षाला अधिकृतरित्या तुम्ही समाविष्ट त्याचा करून घेतलेला नाहीये आणि तिकडे मोदी काहीच न बोलता काळाराम मंदिरामध्ये येऊन तिथं सगळी सेवा करायला लागले स्वच्छता करायला आलेत पूजा करायला आले जो द्यायचा तो संदेश भक्तांना द्यायला लागलेत दुसरीकडे लगेच थोड्या वेळामध्ये जाऊन तिकडे अटल सेतूचं उद्घाटन करायला लागलेत तो पण एक सर्वसामान्य मतदारांना संदेश द्यायचा तो शांतपणे देऊन चालेल तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये आम्ही ठामठोकपणे
हे जे दोन आमचे आघाडीतले पक्ष आहेत अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना आमच्या बरोबर कशी आहे हेच प्रत्यक्ष समोर एक दृश्य असा पुरावा देऊन ठेवा लागले. तुम्ही इकडे चर्चा करत बसा. आम्ही वारंवार जे म्हणतो की मोदी हे नशीबवान राजकारणी आहेत कारण की त्यांना त्यांच्या सोयीचे असे विरोधक लाभलेले आहेत आणि प्रत्येक वेळी हे विरोधक त्यांच्याच एका विशिष्ट जाळ्यामध्ये अडकतात आणि बळी स्वतःच पाडून घेतात. आता ही सगळी चर्चा राम मंदिरची फार मोठ्या प्रमाणात सुरू असताना सर्वसामान्य लोकांना काय दिसतंय की 22 तारखेला मोदी तिथे चालले आहेत. त्याच्या आधी 11 दिवस ते अनुष्ठान कसं करणार आणि काय तर त्याच्यातलं प्रत्यक्ष धार्मिक विधी अनुष्ठानाचे काय असायचे ते असो किंवा ते उपास करतायत तपास करतायत पण मोदी इकडं कृतीतून काय दाखवायलेत की मी अटल सेतूचं उद्घाटन करतो आहे 30,000 कोटीचे पायाभूत प्रकल्पांचं पायाभरणी कोण शिला बसवतोय हे कोणी लक्षातच घ्यायला तयार नाही. अगदी 2014 पासूनची तुम्ही कुठली भाषणं काढून पहा मोदींची. मी आव्हान करतो आजही मोदींचं कोण भक्त आहे कोण विरोधक आहे ते बाजूला ठेवा. मी सरळ स्पष्ट अशी भूमिका मांडतो आहे की 2014 पासून आजपर्यंत तुम्ही मोदींची भाषणं काढून बघा. या भाषणामध्ये कायमस्वरूपी विकासोन्मुख अशा ज्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा सर्वसामान्य लाभार्थींपर्यंत पोहोचणाऱ्या गोष्टी ते शौचालय असो गॅस कनेक्शन असो इंदिरा आवास आधी जे नाव होते इंदिरा आवास आता PM आवास तिची ती योजना त्यांनी केलेली आहे किंवा निधी देणं असो प्रत्येक गोष्टीमध्ये सर्वसामान्य लाभार्थींपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरळ पैसे जमा करणं असो ह्या सगळ्या गोष्टी मोदी प्रत्यक्ष करतायत. मोदीचा कनेक्ट त्यांच्या मतदाराशी डायरेक्ट आहे. मन की बात मध्ये मोदी जे काही बोलतायत सांगतायत ते सर्वसामान्य खेड्यापाड्यातलं पब्लिक लोक जनता ऐकते आहे आणि मधल्यामध्ये आरडाओरडी चालू आहे. मोदी प्रेस कॉन्फरन्स घेत नाहीत. मोदी प्रेस कॉन्फरन्स पत्रकार परिषद घेतील कशाला. त्यांना जे सांगायचंय ते सरळ मन की बात मधून ते त्यांच्या जनतेला सांगायला आले. जनतेला काय वाटतं आहे त्याचा फीडबॅक घेण्याची त्यांची एक विशिष्ट पद्धत आहे. PMO ऑफिसमध्ये कोणी जर मेल केला आणि तो एखाद्या विशिष्ट अडचणी ह्याच्यावरती असेल त्याची तात्काळ दखल घेतल्या जातील. ती दखल घेतल्या गेली हे जाहीररित्या त्याच्या बातम्या व्यवस्थित बाहेर पुरवल्या जातात. हे लक्षात कसं येत नाही तुमच्या. मोदीच्या मतदारांपर्यंत त्यांचा संदेश पोहोचवतात आणि मोदीचे मतदार त्यांना जे काय वाटले त्याचा फीडबॅक त्यांच्यापर्यंत देतात. ही सगळी सिस्टीम गेल्या 9.5 वर्षामध्ये त्यांनी व्यवस्थित बसवलेली आहे. आता निवडणुकीला तोंड देत असताना जसं एखादा विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतो आणि परीक्षेच्या काळामध्ये तो तुलनेनं रिलॅक्स असतो जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांना टिवल्या बावल्या केलेल्या असतात तर मग तो रात्रंदिवस एक करून ते शेवटच्या 2 दिवसामध्ये घाईगर्दीमध्ये काहीतरी करायला जातो आणि दुसरा जो विद्यार्थी ज्यानं वर्षभर अभ्यास केलेला आहे तो निवांत असतो. मोदींची ती अवस्था आहे. मोदी आणि भाजप किंवा NDA आघाडी यांनी त्यांचं जे काही तयारी करायची ती 9.5-10 वर्षापासून करत आलेले आहेत. त्यांना आता ते फक्त प्रत्यक्षामध्ये इम्प्लिमेंट करायचं आहे राबवायचं आहे याच्याशिवाय काहीच नाही. इकडे अजून ह्यांच्या बैठकच व्हायला तयार नाही आणि अजूनही चर्चा काय चालते की त्या राम मंदिराला आमंत्रण दिलं नाही दिलं आम्ही जाणार नाही त्यांचं ते वैयक्तिक आहे. तुम्ही शंकराचार्यांची नाराजी उडवून घेतली बाकीच्या सारखे सगळी वक्तव्य आणि तुम्ही धर्म आणि राजकारण्यांची गल्लत करायला वाटेल ती चर्चा चालू आहे सगळी. ह्या चर्चेमध्ये हिरिरीनं भाजपचे प्रवक्ते उतरताना दिसत असले तरी प्रत्यक्ष कृतीमध्ये तुम्हाला असं दिसेल की भाजपचे प्रमुख शीर्षस्थ नेते सगळे तुमच्या ज्या काही योजना आहेत सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचल्या का आणि लोकांनी त्याच्यावरती फीडबॅक काय ह्याच्यामध्ये गुंतलेले आहेत. प्रत्येक मतदार संघ निहाय हा आढावा जूनमध्येच पूर्ण झालेला आहे. मी यापूर्वी पण एक व्हिडिओ केला होता आवर्जून सांगितलं होतं. इतकंच नाही आम्ही आमचं वैयक्तिक उदाहरण सांगितलं की सोशल मीडियामध्ये काम करणारे जे काही व्यक्ती असतील त्या प्रत्येकांची जाऊन त्या मतदारसंघ निहाय बैठका झाल्या जून महिन्यामध्येच आणि ह्यांना इकडं पत्ताच नाही अजूनही बाकीच्याकडेच चाललेले आहेत. म्हणून ते म्हणलं ना कात्रजचा घाट म्हणजे मंदिर हा कात्रजचा घाट आहे. ते सगळे तिकडे डोळे लावून बसलेले आहेत आणि इकडे दुसरीकडे विकासाची कामं कशी मार्गी लागलेली आहेत. किंवा आता मी तुम्हाला अजून एक महाराष्ट्रातलं उदाहरण देतो. समृद्धी महामार्गाचा आता शेवटचा जो टप्पा आहे तो पण लवकरच कार्यान्वित होईल आणि निवडणुकीच्या आधी त्याचं पण लोकार्पण झालेलं तुम्हाला दिसेल. म्हणजे नागपूरचा माणूस मुंबईला समृद्धीनं पोहोचेल हे प्रत्यक्ष चित्र निवडणुकीच्या आधीच दिसेल. आणि इकडे हे चर्चा गोंधळ आणि ते परवाचा जो निकाल आहे नार्वेकरांचा किंवा त्या नार्वेकरांना निर्लज्ज म्हणणे बेशरम म्हणे वाटेल त्या शिवाय देणे ह्याच्यातच हे अडकून बसलेले आहेत. त्याच्यावरची ही उसंतवाणी
अटल सेतूचे झाले लोकार्पण विकास दर्पण झळाळतो। रामानेच दिला जणू आशीर्वाद सेतूचा प्रसाद पाण्यावरी। भव्य हे प्रकल्प रेल रस्ते वीज विकासाचे बीज रुजत आहे। वाढता व्यापार खुळे खुळे नाणी नळातून पाणी घरोघरी। शौचालय आणि महिना राशन पूर्ण आश्वासन मंदिराची। घरोघरी गॅस प्रत्येकाला घर चमकतो जर आयुष्याचा। राम राज्य दिशा पडते पाऊल लागली चाहूल कांत म्हणे लागली चाहूल कांत म्हणे। एक फार साधा मुद्दा भाऊ तोरसेकर सारखे उपस्थित करत आले होते की सर्वसामान्य लोकांना काही फार अपेक्षा नसते, त्यांच्या प्रत्यक्ष रोजच्या जगण्यात येणाऱ्या काही अडचणी दूर व्हाव्यात। उदाहरणार्थ म्हणून आता ज्यांनी शौचालयाचा जो विषय आहे, गॅस कनेक्शनचा जो विषय आहे, महिन्याला मिळणारं जे राशन, आम्ही तत्विक दृष्ट्या त्याच्या विरोधात आहोत, पण मी प्रत्यक्ष त्यांच्या मतदारापर्यंत त्यांनी काय पोहोचलं, मतदारांनी काय प्रतिसाद दिला हे तुम्हाला सांगतो आहे। महिन्याला मिळणारं राशन असो, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरळ जमा होणारी रक्कम असो, घरोघरी वीज असो, किंवा आता वंदे भारत जी ट्रेन मराठवाड्यातून पहिल्यांदा मुंबईला धावली त्याचं मी आम्ही व्हिडिओ केला होता, किंवा नळानं घरोघरी पाणी असो, ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ह्या सरकारने 10 वर्षामध्ये जे काही केले त्याची गती आधीच्या पेक्षा जास्त होती। आज काही प्रश्न सुटलेले आहेत आणि रामराज्य आले असं नाही, पण गंमत म्हणजे प्रतीक म्हणजे तिकडे रामराज्य म्हणजे प्रत्यक्ष अयोध्येमध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होते आहे आणि इकडे असे वेगवेगळे प्रकल्पांचं लोकार्पण करून आपण रामराज्याच्या दिशेनं पाऊल कसं टाकत आहोत हे कृतीतून ते दाखवत आहेत आणि विरोधक त्या रामराज्याच्या चर्चेमध्ये अडकून पडलेले आहेत आणि त्यांना लक्षातच येत नाही की हा जो कात्रजचा घाट दाखवलाय तो तिकडेच राहिला आणि इकडे विकासाच्या वाटेनं सत्ताधारी निघून जाताना दिसत आहेत। इथेच थांबूयात, धन्यवाद।